मतदार राजा मतदानासाठी उत्साहात घराबाहेर पडतोय, मात्र काही ठिकाणी मतदान यादीतल्या घोळामुळे त्यांना मतदान न करताच परतावं लागलंय. मुंबई, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये मतदार यादीत घोळ झालाय. नाशिकच्या म्हसरूळमध्ये मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे मतदार आक्रमक झालेत. तर नाशिक आणि सुरत रस्त्यावर संतप्त मतदारांनी रास्ता रोको देखील केलाय. मुंबईच्या वांद्रे परिसरात मतदार यादीत नाव नसल्यानं अनेक लोक आहेत ज्यांना मतदानापासून वंचित राहावं लागले. नवी मुंबईतही मानखुर्द, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर आणि टिळकनगरमध्ये मतदार यादीत नाव नसल्यानं मतदारांचा गोंधळ उडालाय. त्यावरून मानखुर्दमध्ये शिवसेना भाजपात वाद देखील झालाय. वहाँ पर यादी नंबर नाम हमारा नहीं है, फाइल नंबर हम लेके जा रहे हैं, हमको दौड़ाया जा रहा है. सुबह से पब्लिक सिर्फ दौड़ रही है. वहाँ पर नई यादी अंदर साइड में और बाहर जूनी यादी है, और वहाँ पर नाम और नंबर एड्रेस चेंज है. इसके लिए बहुत तकलीफ हो रही है हमें. प्रॉब्लम चल रहे ना कि पब्जी जनता का वेड़ी है. आज आम्ही त्यांचे प्रतिनिधी ते आमच्यासाठी बाहेर पडले, त्यांना निवडून आणायला आहेत. एक कॅन्डिडेट पाहिजे, त्यांना नगरसेवक पाहिजे. ही अशी वेळी पब्लिक नाही देऊ वगैरे. अक्षरशः 20% फक्त वोटिंग पण होत नाही आहे इथे. म्हणजे एवढा प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे अपडेटेड लिस्ट आलेली आहे आणि इथे जुनी लिस्ट आहे. म्हणजे अक्षरशः प्रत्येक बूथवरून पब्लिक परत जाते आणि मी स्वतःहून बघितले परत पाठवत आहेत. अरे आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे. मग त्या हा 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 शोधतात त्यांनी देतात वोट करायला. म्हणजे त्या अधिकारी पण एवढे कंटाळलेले आहेत ना की प्रत्येक माणसाला परत पाठवतात लोक. इथे जे काही थोडंफार मतदार यादीबद्दल अडचणी होत्या ते आम्ही ते कळवलेलं आहे रिटर्निंग ऑफिसर्सला. आमच्या DCP ने अगोदरच कळवलेलं आहे आणि त्या हिशोबाने दुसरी त्याचे जे यादी आहे ते तिथे पाठवत आहेत आणि ते असं काही अडचण होणार नाही असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे.